ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ, शिरोळ तेरवाड बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता। गेल्या 8 दिवसापूर्वी पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पाणी पातळी खालावली होती। पात्राबाहेर पडलेलं पाणी पात्रात गेलं होतं। आता पुन्हा गेल्या 2 दिवसापासून वाढलेल्या पावसामुळे पुन्हा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसतेय। आपण पाहत असलेले दृश्य शिरोळ बंधारा येथील आहे। गेल्या 4 दिवसापूर्वी बंधाऱ्यापासून पाणी पातळी 4 ते 5 फुटापर्यंत खाली गेली होती। पुन्हा पाऊस वाढल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे। हे पाणी बंधाऱ्याला येऊन टेकलं आहे। काही तासांमध्ये बंधाऱ्यावर पुन्हा दुसऱ्यांदा पाणी येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शिरोळ बंधाऱ्याचं तेरवाड बंधाराही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। महानकरी न्यूजसाठी ऋषिकेश पाऊचे, शिरोळ।